श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमात आपण जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांचा उदय कोणापासून व केव्हा झाला याची माहिती शिकलो. ती आपण नोहाच्या तीन मुलांच्या वंशावळ्यांमधून शिकलो. आता या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या भाषा का बोलल्या जातात, त्यांचे मूळ काय आहे याचा व इतर काही गोष्टींचा अभ्यास आपण उत्पत्तीचे पुस्तकाच्या 11व्या अध्यायामधून करणार आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा उत्पत्तीचे पुस्तक 11वा अध्याय. श्रोत्यांनो, उत्पत्तीचे पुस्तक मोठे चित्तवेधक व माहितीप्रद तर आहेच, परंतु मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचे दर्शन त्यामध्ये होत असल्याने ते मनोरंजकही आहे. याशिवाय यामध्ये मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टींची सुरुवात कशी झाली, त्यांचा उगम कुठून व कसा झाला यांचीही नोंद आहे. वाचूया श्रोत्यांनो उत्पत्तीचे पुस्तक 11वा अध्याय आणि पहिले वचन. सर्व पृथ्वीची एकच भाषा एकच बोली होती. आज आमच्यामध्ये भाषांमुळे कलह होतात आणि भाषांमुळे आमच्यात फुटीही पडतात. भाषांच्या अज्ञानाने अनेक लोक मागे पडतात. एवढे मोठे विविध भाषांचे प्रस्त आमच्या जीवनात आहे आणि भाषाशास्त्र सांगते की मूळ भाषेच्या बोलीभाषेमध्ये प्रत्येक 12 मैलानंतर थोडासा फरक पडतो. आता पहा ना, खान्देशचे लोक जी मराठी बोलतात ती पुण्याच्या मराठीपेक्षा वेगळी आहे आणि मराठवाड्याची व विदर्भाची मराठीही वेगवेगळी आहे. हे झाले पोटभाषा किंवा बोलीभाषेचे. पण महाराष्ट्राच्या दक्षिणेला तामिळ भाषा बोलली जाते, तर उत्तरेला हिंदी, पश्चिमेला गुजराती, तर पूर्वेला उडिया. आणि भारताबाहेर आपण जर गेलो तर आम्हाला इतर पुष्कळ भाषा ऐकायला मिळतात. भाषेतील हे जे वैविध्य आहे ते लक्षात घेतले तर आपण आत्ता वाचलेले वचन आणि सारी पृथ्वी एका भाषेची व एका बोलीची होती हे आम्हाला अशक्य वाटते. परंतु भाषाशास्त्रज्ञ भाषांमधल्या विविधतेचे एक कारण याच उतारातून देतात आणि ते आम्ही ग्राह्य धरायला हरकत नाही. शिवाय पवित्र शास्त्र देवाच्या आत्म्याने प्रेरलेले असल्याने त्यातील वृत्तांत विश्वासार्ह आहे. त्या काळामध्ये पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषा बोलत होते. ती भाषा कोणती हे आम्हाला ठाऊक नाही, परंतु ती भाषा आज आम्ही ज्या भाषा वापरतो त्यांच्यापेक्षा चांगली असावी. दुसरं वचन पहा, 11वा अध्याय दुसरं वचन. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकास शिनार देशात एक मैदान लागले, तेथे त्यांनी वस्ती केली. लक्षात घ्या की हे लोक पूर्वेकडे जात होते, ते पश्चिमेकडून पूर्वेकडे जात होते. त्यांना शिनार देशात एक मैदान लागले. हे मैदान म्हणजे टायग्रीस व युफ्रेटिस नदीचे खोरे होय. तिसरं वचन. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या भाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. त्या प्रदेशामध्ये दगड नव्हते. यावरूनच या लोकांच्या इमारती किती पक्क्या असतील हे लक्षात येते. विटा त्यांची एक गरज होती व व्यवहारिक दृष्टीनेही त्या चांगल्या होत्या. चौथं वचन आम्हाला पुढे सांगतं. मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. लक्षात घ्या श्रोत्यांनो की या वाक्यामध्ये 3 वेळा आपण या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. या लोकांचा भर त्यांच्या स्वतःवर होता. आपण पृथ्वीच्या पाठीवर पांगू नये तर एका ठिकाणी एकत्र एकजुटीने राहावे असा त्यांचा मानस होता. एकत्र राहण्यासाठी एक नगर बांधणे आवश्यक होते आणि आपले नाव व्हावे यासाठी एखादी असामान्य वास्तू बांधावी अशी त्यांची इच्छा होती. माणसाला स्वतःच्या नावाला उंच करण्याची इच्छा इतकी जुनी आहे श्रोत्यांनो, आणि आपल्यानंतरही लोकांनी आपली आठवण ठेवावी, आपण आपल्या नावाद्वारे जगाच्या स्मृतीत अमर राहावे ही आजही माणसाची इच्छा आहे. आणि ती इच्छा तो स्वतःच्या बुद्धीच्या व शक्तीच्या बळावर पूर्ण करण्याचा प्रयत्न आजवर करीत आला आहे. या लोकांनी आकाशापर्यंत पोहोचेल असा बुरुज बांधण्याचा निर्णय घेतला. याच बुरुजाला बाबेलचा बुरुज या नावाने ओळखल्या जाते. हा बुरुज एका विशिष्ट प्रकारे बांधलेला होता. टायग्रीस युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यामध्ये अशा प्रकारच्या अनेक बुरुजांचे भग्नावशेष आहेत.
हा बुरुज विटांनी पक्की बांधलेली एक रचना होती आणि त्याच्या भोवती वळणावळणाने जाणारा रस्ता होता. बुरुजाच्या वरती बहुधा एक वेदी होती आणि काही विशिष्ट प्रसंगात तेथे नरबळी अर्पिल्या जात असत. नंतर तेथे एका लाल भडक तापवलेल्या मूर्तीमध्ये मुलांना बळी दिल्या जाई. श्रोतांनो, बाबेलचा बुरुज तो बांधला जात असताना मानव जातीचे सर्वशक्तिमान देवाविरुद्ध बंड याचे प्रतीक होता. स्पष्ट आहे की या बंडाचे नेतृत्व निम्रोत याने केले. तो बाबेल शहराचा संस्थापक होता आणि बाबेलचा बुरुज बांधणाराही तोच होता. देवाच्या विरुद्ध असलेले साम्राज्य तयार करण्यासाठी हे स्थळ उपयोगात आणले जाणार होते. आपली आकांक्षा पूर्ण करण्यासाठी व आपली स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक होत्या. त्याला ऐक्याचे केंद्र असलेले ठिकाण किंवा मुख्य कार्यालय हवे होते. एका राजधानीची तेथे लोक एकत्र येऊ शकतील असे ठिकाण त्याला हवे होते आणि म्हणून त्याने बाबेल हे शहर बांधले. जगावर साम्राज्य प्रस्थापित करण्याचे त्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी ज्या गरजा त्याच्यासमोर होत्या त्यापैकी एका गरजेची पूर्तता या नगराद्वारे झाली. दुसरी गरज मेळा भरवण्यासाठी एक जागा ही होती, म्हणजे लोकांना एकत्रित करता येईल अशी काही प्रेरणादायी बाब त्याला हवी होती. लोकांना ज्यामुळे स्फूर्ती वाटेल, त्यांचा उत्साह वाढेल असे काही देण्याची गरज होती आणि एकाच मार्गाची गरज होती. साम्यवादी लोक आपला नेता लेनिन याच्या कबरीजवळ एकत्रित येतात आणि निम्रोदाच्या दिवसात बाबेलचा बुरुज हे लोकांचे एकत्रित येण्याचे स्थळ होते. त्यांचे विधान आपण आपल्यासाठी करूया हे देवाविरुद्ध बंड प्रदर्शित करीते आणि आपण आपले नाव करूया हे त्यांच्यातली फाजील आकांक्षा दाखवते. श्रोतांनो, बाबेलचा बुरुज काय नव्हते हे आपण आता पाहूया. खूप मोठा पूर आल्यावर त्यापासून स्वतःचा बचाव करावा यासाठी आश्रय म्हणून हा बुरुज नव्हता, तर त्यातून देवाविरुद्ध बंडखोरीची, उद्धटपणाची व त्याला न जुमानण्याची प्रवृत्ती प्रगट होते. देवाने मानवाला सांगितले होते की त्यांनी पृथ्वीच्या पाठीवर पांगून पृथ्वी भरावी, परंतु माणसाने तसे करण्यास नकार दिला. आम्ही पांगणार नाही, आम्ही एकत्र येणार, आमचा आता तुझ्याशी काही संबंध नाही अशी माणसाची वृत्ती होती. बाबेलचा बुरुज देवाविरुद्ध होता. बाबेलचा बुरुज एक धार्मिक प्रतीक होते. या संपूर्ण खोऱ्यामध्ये लोक निर्मात्याची पूजा करण्याऐवजी निर्मितीची पूजा करीत होते. तेथे लोक सूर्य, चंद्र व तारे यांची पूजा करीत. त्यांच्या या निर्णयाविषयी व कृतीविषयी देवाची प्रतिक्रिया काय होती ते आपण पुढील वचनांमधून वाचूया. 11:5-6 सांगतात, तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुज बांधित होते, ते पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पहा, हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषाही एकच आहे व ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे योजितील ते करण्यास ह्यांना कशानेही अटकाव होणार नाही. श्रोतनो, हे सर्व लोक एकच भाषा बोलत असल्यामुळे त्यांच्यामध्ये भाषेची समस्या किंवा भिंत नव्हती. ते एकत्र येऊ शकत होते, आपली डोकी लढवून आपली साधने एकत्रित करू शकत होते आणि परमेश्वराने त्यांच्याविषयी म्हटले, आणि आता ते जे काही करायला योजितात ते त्यांच्यापासून आवरून धरले जाणार नाही. जरी महापूर येऊन गेला तरी माणसाच्या पतित स्वभावामध्ये फरक पडला नाही आणि तो अतिशय दुराचरणी होता आणि आता देवाविरुद्ध असलेले त्याचे हे बंड देव दुर्लक्षू शकत नव्हता. परमेश्वर एक संरक्षक भिंत तयार करणार होता. तो एक भिंत त्यांच्यामध्ये निर्माण करणार होता. हे करणे आवश्यक होते श्रोतांनो, कारण मनुष्याची क्षमता फार मोठी आहे. त्याचे चंद्रावर पाऊल टाकणे ही त्याच्या क्षमतेची एक प्रचिती आहे. माणूस एक अत्यंत कुशल, बुद्धिमान व प्रचंड क्षमता असलेला प्राणी आहे आणि या पुरुषाच्या घटनेवरून मानवजात जर एक भाषा बोलू लागली व ती एकत्र काय करू शकेल याचा श्रोत्यानो आपण अंदाज लावू शकता. आता देवाने काय केले पहा. 11:7-9 आम्हाला पुढे सांगतात, तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे यास एकमेकांची भाषा समजावयाची नाही.
नंतर परमेश्वराने तेथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधावयाचे राहिले, म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. श्रोत्यानो, आता सर्व माणसे पृथ्वीवर पांगली, बंड करीत असताना त्यांच्यात एकजूट होती आणि आता ते एकमेकांचे बोलणे समजू शकत नव्हते. तुम्हाला माहीत आहे का की चीनच्या प्रचंड भिंतीपेक्षा उंच असलेली भिंत भाषेची भिंत आहे. ती बर्लिनच्या भिंतीपेक्षा मोठी आहे आणि अधिक प्रभावी आहे. ती लोकांना विभक्त करणारी आहे. ती राष्ट्राच्या सीमारेषेपेक्षा अधिक मजबूत आहे. अनेक लोक असे म्हणतात की भाषांचा विकास हळूहळू झाला, परंतु परमेश्वर आम्हाला सांगतो की हे लोक तो बुरुज बांधत असतानाच त्यांनी त्यांच्या भाषांचा गोंधळ उडविला आणि अचानक त्यांना एकमेकांचे बोलणे समजेनासे झाले. त्या बुरुजाचे बांधकाम थांबले आणि लोक बाबेलपासून दूर वेगवेगळ्या दिशांनी निघून गेले. अनेक भाषांचा उगम या प्रकारे झाला. ते एकमेकांचे बोलणे समजू शकले नाहीत. हे खरोखर अन्य भाषांमध्ये बोलणे होते. हा एक चमत्कार होता, ऐकण्याचा चमत्कार व बोलण्याचा चमत्कार. लोक वेगवेगळ्या भाषा बोलू लागले आणि ज्यांनी त्यांचे बोलणे ऐकले त्यांना ते समजू शकले नाही. या संदर्भात श्रोत्यांनो, मला आपणाला एक प्रश्न विचारू द्या. अनेक भाषा हा मानवजातीला मिळालेला शाप आहे की तो एक गुप्त आशीर्वाद आहे? देवाच्या उद्देशाकरिता हा एक आशीर्वादच होता. देवाला सोडून बाजूला ठेवून केलेले विकासाचे सर्व प्रयत्न देवाच्या विरुद्ध केलेले बंड असल्याने अनेक भाषा देवाने पाठविलेला न्यायदंड आहे. भाषांमुळे अनेक शतकांपासून मानवजातीत आपसात भिंती निर्माण झालेल्या आहेत आणि लोकांचे समूह त्यामुळे एकत्रित येऊ शकत नाहीत. भाषेचे अडखळण माणसाकरिता फार मोठे अडखळण होत आले आहे. आज काही लोक माध्यमांमुळे आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक संपूर्ण जगभर वाढल्यामुळे हे अडखळण बरेचसे दूर होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या एका कारणामुळे देवाचा न्याय या जगावर येऊ घातला आहे. आता भाषांच्या सरमिसळीच्या या घटनेची तुलना आपण नवीन करारातील अन्य भाषांच्या चमत्काराशी करून पाहूया. त्यावेळेस एरुश्लेमेत विविध भाषा बोलणारे भक्तिमान यहुदी एकत्रित झाले होते आणि प्रेषित व येशूचे शिष्य प्रार्थना करीत असताना पवित्र आत्मा त्यांच्यावर अग्नीच्या जिभांप्रमाणे उतरला आणि ते पवित्र आत्म्याने भरले जाऊन अन्य भाषांमध्ये बोलू लागले. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली. त्या संदर्भात प्रेषितांची कृत्ये 2:7-11 सांगतात. प्रेषितांची कृत्ये 2:7-11 आणि ते सर्व थक्क व चकित होऊन म्हणाले, पहा हे जे बोलतात ते सर्व गालेले आहेत ना, तर आम्ही प्रत्येक आपापल्या जन्मभाषेत त्यांचे बोलणे ऐकतो हे कसे? पार्थी व मेदी व एलामी आणि मेसोपोटामिया व यहुदिया व कपुदिकिया व पंत व आशिया यातले राहणारे आणि फ्रुगिया पंफुलिया मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुआ देश यातले राहणारे आणि रोमी प्रवासी यहुदी व यहुदीय मतानुसारही क्रेती व अरब असे आम्ही त्यांना आमच्या भाषांमध्ये देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. श्रोत्यानो, या भाषा लोकांना ज्ञात असलेल्या भाषा होत्या. अज्ञात अशा त्या भाषा नव्हत्या. बाबेलचा बुरुज बांधताना झिघडले त्याचे उत्तर देवाने पेंटेकॉस्टच्या दिवशी दिले. परमेश्वर मानवजातीला म्हणाला, माझ्याजवळ तुमच्यासाठी एक सुवार्ता आणि एक संदेश आहे आणि मी ती सुवार्ता तुम्हाला तुमच्या भाषेत ऐकविण्यासाठी येत आहे. आणि हे देवाने केले आहे. आज इतर कोणत्याही पुस्तकाचे भाषांतर इतक्या भाषांमध्ये झालेले नाही जितके पवित्र शास्त्राचे भाषांतर झाले आहे. अजूनही त्याचे भाषांतर वेगवेगळ्या भाषांमध्ये व बोली भाषांमध्ये केले जात आहे आणि जगातल्या शेकडो जातींपर्यंत ते पोहोचवले जात आहे. श्रोत्यांनो, सुवार्ता सर्व मानवजातीसाठी आहे आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी येशूचे शिष्य वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलले याचे कारण म्हणजे देवाने बाबेलच्या बुरुजाला उत्तर दिले आहे हे सर्व मानववंशाला समजावे. देवाने माणसासाठी तारण सिद्ध केले आहे. त्याचे कार्य सिद्ध झाले आहे. आता तारणासाठी माणसाला प्रयत्न करण्याची गरज नाही. माणूस
सुवार्त ऐकून देवाकडे वळू शकतो. देवाने भाषा निर्माण केल्या, त्याने त्या माणसाला दिल्या. त्या भाषांच्याद्वारे जरी माणसा माणसांमध्ये फूट पडली असली तरी ती फूट देवाने पेंटेकॉस्टच्या दिवशी दूर केली. तुम्ही कोणतीही भाषा बोलत असा, तुम्ही कोणीही असा, ख्रिस्ताद्वारे देवाशी समेट हा संदेश तुमच्याकरिता आहे. देवाने आपली गूज जगाला प्रगट करावेत, आपला गौरव व आपली स्वभाव वैशिष्ट्ये जगासमोर सादर करावीत यासाठी इस्रायल देशाची त्याने निवड केली. त्यांच्यामध्ये, त्यांच्याद्वारे आणि त्यांच्याबाबत त्याने जे घडवून आणले ते हिब्रू व ग्रीक या मूळ भाषांमध्ये नोंदलेले आहे. आणि आपल्यापैकी अनेकांना असे वाटत असेल की आम्ही यहुदी नाही, यहुद्यांची भाषा आमची भाषा नाही, यहुद्यांचा देव आमचा देव कसा असू शकतो? येशू ख्रिस्ताविषयी आपण कदाचित वर्षातून 3 वेळा सणांच्या वेळेस उपासना सभेत ऐकत असाल आणि आरामी भाषेत बोलणारा येशू आपला तारक कसा होऊ शकतो असा प्रश्न आपल्यासमोर असेल. आपल्याला जरी आपण ख्रिस्ती कुटुंबात जन्मला असला तरी ख्रिस्ती धर्म हा गोऱ्या लोकांचा, परक्यांचा धर्म आहे, तो माझा धर्म कसा होऊ शकेल असेही वाटत असेल. आपल्या पूर्वजांचा विश्वास हा आपला मूळ विश्वास, खरा विश्वास आहे असेही आपणाला वाटत असेल. परंतु आज मला आपणाला सांगू द्या की जर आपण आपले पवित्र शास्त्र हातात घेऊन उत्पत्ती व मत्तय ही पुस्तके वाचलीत तर आपले हे सर्व गैरसमज दूर होतील. संपूर्ण नवीन करार तुमच्या या प्रश्नांचे उत्तर देतो. जरी तुम्ही व मी यहुदी तर असलो, देवाने आमचा येशू ख्रिस्तामध्ये स्वतःशी समेट केलेला आहे. प्रेषित पॉल इफिसकरासपत्र 2:11-14 या वचनांमध्ये सांगतो. इफिसकरासपत्र 2:11-14 वचने, यास्तव आठवण ठेवा की तुम्ही पूर्वी देहाने राष्ट्राचे लोक होता. हाताने केलेल्या देहासंबंधीच्या सुनतेमुळे सुनती म्हटलेल्या लोकांकडून तुम्ही बेसुनती म्हटलेले असे होता. आणखी त्यावेळेस तुम्ही ख्रिस्तविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे आणि वचनाच्या कराराविषयी परके, आशा नसलेले व देवहीन असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूत ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ केलेले आहात, कारण तोच आमचा समेट आहे. त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडून टाकले. श्रोतांनो, देवाने आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या निवडलेल्या लोकांबरोबर एक केलेले आहे. परंतु देवाच्या या निवडलेल्या लोकांपैकी एक होण्यासाठी आम्ही देवाने दिलेल्या उद्धाराचा विश्वासाने स्वीकार करायला हवा. देवासमोर आमची एकच स्थिती असू शकते. एकतर आम्ही ख्रिस्तामध्ये असू शकतो किंवा ख्रिस्ताबाहेर असू शकतो. आणि आमची भाषा, आमचा प्रांत, आमचा देश यांनी देवासमोर काही फरक पडत नाही. पवित्र शास्त्र रोमकरासपत्र 3:22-23 या वचनांमधून सांगते, हे येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मिळणारे देवाचे न्यायपण सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे, कारण त्यात काहीच भेद नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. श्रोत्यानो, देवासमोर यहुदी व यहुदीतरांची स्थिती ही आहे. त्याने ख्रिस्ताद्वारे सर्व मानवजातीसाठी प्रायश्चित नेमून दिले आहे. त्याच्याचद्वारे देवाने आमच्या प्रत्येकाच्या पापांची खंडणी भरून दिली आहे असे एवढे स्पष्ट आम्हाला पवित्र शास्त्रात सांगितलेले असताना आम्ही येशू ख्रिस्ताला परके का मानावे? आता आपण 11:10 वचन वाचूया. शेमाची वंशावळी ही. शेम 100 वर्षांचा झाला तेव्हा महापुरानंतर 2 वर्षांनी त्याने अर्पशदाला जन्म दिला. त्यानंतर अर्पशदाच्या वंशावळीत पुढे आम्हाला विश्वासाचा महामेरू अब्राम सापडतो. 24-26 वचने सांगतात, नाहोर 29 वर्षांचा झाल्यावर त्याला 13 झाल्यावर नाहोर 119 वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या. 13-70 वर्षांचा झाल्यावर त्याला अब्राम, नाहोर व हारान हे झालेत. आता श्रोतांनो, आपण अब्रामाच्या घराण्याचा अभ्यास करणार आहोत. वास्तविक शेमाची वंशावळी पवित्र शास्त्रामध्ये थेट येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत दिलेली आहे. आपण पाहिले की माणूस पापामध्ये आहे हे देवाने दाखवून दिले. आता 29:30-31 वचने सांगतात, 29:30-31 वचने वाचूया. अब्राम व नाहोर यांनी बायका केल्या. अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोराच्या बायकोचे नाव मिल्का. मिल्का ही हारानाची कन्या. हा हारान
मिल्का व इस्का यांचा बाप. साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते. मग तेरह आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम याची बायको साराय यास बरोबर घेऊन खासद्यांचे ऊर येथून कनान देशात जाण्यास निघाला आणि ती हारान येथे जाऊन राहिली. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे अब्रामाचे जीवन सुरू झाले. पुढील अध्यायामध्ये आपण अब्राम व सारे यांच्या जीवनातले काही तपशील अभ्यासणार आहोत. 11व्या अध्यायापर्यंत उत्पत्ती या पुस्तकाचा पहिला भाग आहे. या 11 अध्यायांमध्ये सुमारे 2000 वर्षांच्या कालावधीचा इतिहास आहे आणि त्यानंतर 12व्या अध्यायापासून ते 50व्या अध्यायापर्यंत केवळ 350 वर्षांचा इतिहास नमूद केलेला आहे. आणि मला खात्री आहे की ह्या अध्ययनामध्ये परमेश्वर आमचे मार्गदर्शन करेल आणि आम्हाला त्याद्वारे आशीर्वाद प्राप्त होईल.